मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारच्या वकिलांनी विविध उदाहरणे देऊन अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी केली. मात्र ही स्थगिती तुर्तास हटवली जाणार नाही असा सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. आता पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होणार आहे. मराठा आरक्षण प्रकरणामध्ये आज माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे सुनावणी होती. यामध्ये मागच्या काळामध्ये मराठा आरक्षणावर जी स्थगिती देण्यात आली होती त्या स्थगितीनुसार प्रकरण पाच न्यायमूर्तींकडे वर्ग करण्यात आलं होतं आणि आता पाच न्यायमूर्तींचं खंडपीठ गठित करण्यात आल्यानंतर आज पाच न्यायमूर्तींच्या समोर सुनावणी सुरू झाली. मागच्या काळामध्ये ज्या तीन न्यायमूर्तींनी स्थगिती दिली होती आज पुन्हा तेच तीन न्यायमूर्ती व दोन न्यायमूर्ती असं पाच न्यायमूर्तींचं खंडपीठ गठित झाल्यानंतर सुनावणी झाली. यामध्ये माझ्या वतीने असलेले विधितज्ञ सिंघवी, सरकारच्या वतीने असलेले मुकुल रोहतगी यांनी मराठा आरक्षणाची बाजू मांडली. न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न आम्ही केला की इंदिरा साहनीचा खटला हा 16-4 प्रमाणे आहे आणि मराठा आरक्षण हे 15-4 प्रमाणे आहे, त्यामुळे 15-4 प्रमाणे आपल्याला स्थगिती देता येत नाही. प्रकरण पाच न्यायमूर्तींकडे वर्ग करत असताना आपल्याला स्थगिती देता येत नाही यावर न्यायालयाने आमची विनंती फेटाळली व आज कुठल्याही प्रकारची स्थगिती उठवण्यासाठी न्यायालयाने मनाई केलेली आहे. न्यायालयाने आज स्थगिती उठवण्यासाठी नकार दिलेला आहे. माननीय न्यायालयाने 18 तारखेपर्यंतचा वेळ दिलेला आहे. 18 तारखेपर्यंत सर्व प्रकरण, सर्व मुद्दे, सर्व वेगवेगळ्या प्रकारचे सायटेशन्स याच्या कॉपीज करून कंपाईल करून सरकारी वकील मुकुल रोहतगी व विरोधकांच्या वतीने मराठा आरक्षणाला विरोध करणारे ॲडव्होकेट दातार या दोघांनाही सूचना केलेल्या आहे की आपण सर्वजणांचं म्हणणं एकत्रित करावं, ते न्यायालयासमोर 18 तारखेपर्यंत मांडावं. त्याचनंतर पुढील सुनावणी ही 25 तारखेला ठेवण्यात आलेली आहे. 25 जानेवारी दिवशी सोमवारच्या दिवशी मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार आहे. ती डे टू डे हिअरिंग त्या ठिकाणी चालणार आहे आणि त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा ते न्यायालय निर्णय घेईल. आज विरोधकांच्या वतीने एक मागणी करण्यात आली होती की माननीय न्यायालयाला की मराठा आरक्षणाच्या नियुक्त्या सोडून इतर नियुक्त्या देण्यासाठी न्यायालयाने आदेशित करावं, क्लॅरिफिकेशन करावं. न्यायालयाने सांगितलं आमचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही मागच्या निकालामध्ये दिलेलं आहे. स्वतंत्र कुठल्याही प्रकारचे डायरेक्शन, स्वतंत्र कुठल्याही प्रकारची ऑर्डर आज माननीय न्यायालय करणार नाहीये. आज सरळ जर एकंदरीत बघितलं तर मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी माननीय न्यायालयाने नकार दिलेला आहे व अंतिम सुनावणीसाठी प्रकरण 25 जानेवारीला ठेवण्यात आलेलं आहे.